जास्तीत जास्त कस्टमर माझा धंदा फुल चालू दे बघा तुम्ही कशी फोटकी पूजा घालताय बघ दारुड्यासारखे इमानदार माणूस यायला जगत नाही बघा जागेवरती स्वप्न गॅसेट पण मिळत नाही की रे आणि हात तर चांगल्या अर्थ दिसतो की रे बघा स्वप्न मला आवडली आहे काही करायला तयार आहे पहिलं पहिलं सगळं असंच म्हणतात की बाबा आधी दाखवतात कोणीला गाडी मग काही दिवसांनी कुठेतरी तिचं मिळत पाडी आणि दरवेळी काय झालं त्यातलं नाही मी चांगला शुद्धीत बोलतोय नाही अण्णा अण्णा मी सर्वांना माझ्यावरून शुद्धीत आला आणि बघ सदा माझं सगळं लाईफ केलं या धंद्यामध्ये असं कुणीच म्हणत नाही की रे मला की दारू चालायचे आहे म्हणून आधी फुकटचं मिळाल्यावर काय घरी जाऊन चांगलीच नाही मी माझे आजोबा स्त्रीमुक्ती चळवळीचे नेते होते आणि स्वप्नाला मी पाहिलंय वाटलं आपण एखादा आपलेच आपला नाही की रे ती बाय पाहिलं आहे तिनं नाचत तरीच असते की रे त्यांना बोलवतो का तिला आपण तिला विचारू ना याच तरी समाधान ऐक रे तुझी इच्छा नाही मी काय तुला आपल्या रिक्षावाल्याला पता नाहीये क्या जनाय कोण आहे परसू आला आवडतला नाही की रे हे ही सपना पांडे अय्यो सपना याचा तुझ्या जीव असते की लगे नक्की काय करायचं असं म्हणतो तो आवडलं की नाही तुला आवडली का मी खरं सांगतोय तुम्हाला आवडलीस मी जर तुला आवडत असेल अरे बाबा कोण सी दुनिया में या पे मला भेटतो तो वाद भी कर कितना पैसा लायला सपना तेरे वास्ते इससे खींच के लाया मुझे इधर तेरे से प्यार हुआ है सब लगता है अरे मतलब प्राइस पे क्या को इसके लाने लगता है आता कौन आला साला सदा तुम लोग आप बाहर से देख चलो रहे लोग मी खरं सांगतोय तुम्हाला आवडलीस तुला आवडत असेल काय झालंय विसरलीच वाटतं सगळं अगं मी कुठे ना अजून बोलतीये अरे वा चार मराठी बोलते का तू हे बघा तिला पिंडवायचा प्रयत्न करू नका अहो त्यानं कुठं काय केलं अजून तू मध्ये चोपडेपणा करू नको अहो आई चुकीच वापर म्हणजे ती एक बार पडणार का तिला मन नाही भावना नाही राजू काय बोलून सोडतो की रे मला काय माहित नाही बघ पण मी काय सपना सोडत नाही तिला टच करायला मोठे मोठे लोक तपले जात की रे पण ती कुणाला पण दाद देत नाही तिच्यासाठी लोक येतात रे तिनं संमती दिली तर तू लाख घेतल्याशिवाय मी त्याला सोडत नाही दोन नाही 3 लाख 1 लाख माझे माझा पण फायदा नको का हे बघ
माझ्याशी म्हणाले होते दिल लागा करीत मी तो बरी काय चीज त्यात काय आवडली त्याच चांगला मित्र की नाही रे अरे मी नाही म्हणतोय का तीनला घे त्याच्या तीन नाही पाच लाख माझे ब्रँडच्या बाग मिळतात तिचे बाबाजी आणि आम्ही रस्त्यावर आमचे घर गेलं आमचे आधार त्या शतकाच्या पुढ्याप्रमाणे सांभाळली लहानाची मुलगी आता ती आमच्या घर तिच्यापुढे चालले आणि मी माझ्या आयुष्याची नाटकी अशी चुली टाकली तिच्यानंतर मी कसं जागायचं होय मी आहे ना कशाला काळजी करताय पण आयुष्यात आलेला वादळ म्हणून मी अपेक्षाचा स्वीकार आणि माझी नको पडते पण तिचं सुपान मी सोडलं नाहीये आता या नोकेला येणाऱ्या मॅच चालेल ना साठी पाहिजे असतो तुम्ही क्वालिफिकेशन आणि ते म्हणजे बशी तो माझ्याकडे नव्हतं कारण बाबा गेल्यानंतर आम्ही सांगितलं चांगला नोकरीचा प्रयत्न करून कामस्पर्शासाठी सुद्धा कावडांना हक्क मारून बोलायला लागतो पण पदोपदी गिधाडं टाकलेली पाहिजे तरी आणि बाय कारण धंदा आहे ना पण तुम्ही प्रामाणिक पडते पैशाचे लोक काही अरे बाबा सदा म्हणून आपला पाठ चालू की रे आता पाठ येईल की रे बाबा आपल्या सर्व दशा